आणि महाविकास आघाडीची आज मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहतील. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. राज्यातल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळते. महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मातोश्री या निवासस्थानी ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचे 3 प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील. वेदांत, काय कारण बैठकीमागचं? आपण ज्या प्रकारे बघतोय प्रज्ञा, गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या ज्या गंभीर घटना आहेत त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीची नेमकी या सगळ्या घटनांसंदर्भातील दिशा किंवा मग भूमिका काय या संदर्भात सुद्धा एकत्रित मिळून मग उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार, त्यासोबत संजय राऊत सुद्धा आणि इतर काही महत्वाचे महाविकास आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. ज्या प्रकारे राज्यातील कायदा सुव्यवस्था आहे, महिला सुरक्षा आहे, बदलापूरमधील घटना, इतर महिलांवर जे अत्याचाराच्या घटना घडतात आणि मालवणमध्ये जो शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि ही दुर्दैवी घटना झाली, या सगळ्यामध्ये आता महाविकास आघाडी या सगळ्या संदर्भात भूमिका मांडणार आहे. आणि असंही कळतं की जागा वाटपा संदर्भात सुद्धा, खास करून मुंबईतल्या जागा वाटपा संदर्भात सुद्धा एक प्राथमिक चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी साधारणतः 12 नंतर ही बैठक होईल आणि यानंतर महाविकास आघाडी आपली भूमिका किंवा मग पुढची दिशा ही माध्यमांसमोर कदाचित मांडेल. वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.